नमस्कार. गर्भधारणा मेडिटेशनसाठी स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते. आजचा प्रयोग आपल्या शास्त्राचा आधार आणि ऋषी मुनींचे वरदान आहे. हा अत्यंत शक्तिशाली प्रयोग आहे जो तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला आई होण्याचे सुख मिळवण्यासाठी हे ध्यान सतत करत राहा आणि पूर्ण श्रद्धेने हे ध्यान केल्याने तुम्ही आई बनू शकता. अशक्यला शक्य करणारे हे अद्भुत असे ध्यान आहे. हे ध्यान शास्त्रानुसार आणि प्राचीन काळापासून घेतले गेलेले आहे. गर्भधारणा. आरामदायक स्थितीमध्ये बसा. पाठ ताठ, कंबर सरळ. चष्मा असेल तर काढून ठेवा. आपण ज्या खोलीत बसला आहात त्या खोलीत मंद प्रकाश देणारा लाईट ठेवा. आपल्या खोलीत मंद प्रकाश असावा. खुर्चीवर किंवा बेडवर आपण मांडी घालून बसू शकता. खाली पाय सोडून बसला असाल तर पायाखाली सतरंजी घ्या. आपल्याला हवे असेल तर आपण झोपूनही हे ध्यान करू शकता. आता आरामदायक स्थितीत बसल्यावर आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवून ठेवा आणि आपले डोळे हळुवारपणे बंद करा. आपल्या शरीराला सैल सोडा, रिलॅक्स करा. मी तीन वेळेला ओंकारचं उच्चारण करणार आहे. तुम्ही पण करू शकता किंवा मनातल्या मनात म्हणा. शांत होत आहे. शरीराला अजून रिलॅक्स करा आणि अजून आरामदायक स्थितीचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या आणि शरीराला अजून सैल सोडत रिलॅक्स करा. शरीराच्या रेषांरेषा, पेशींपेशी शांत होत आहेत आणि आपले संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत घ्या. शरीराच्या रेषांरेषा, पेशींपेशी शांत होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत आणि शरीराला अजून सैल सोडत सोडत रिलॅक्स करत श्वास बाहेर सोडा. शरीराच्या रेषांरेषा, पेशींपेशी शांत होत आहेत आणि आपले संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत. आता आपले लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या आणि बघा, श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. आता आपले लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या आणि बघा, श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आणखीन रिलॅक्स करा. प्रत्येक श्वासाबरोबर स्वतःला आणखीन रिलॅक्स करा आणि अजून आरामदायक स्थितीत जा. हळूहळू आपले संपूर्ण शरीर शांत होत आहे. आपले मन अतिशय शांतीचा अनुभव घेत आहे. आपले मन खूप शांततेत जात आहे. शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. आता आपण प्रार्थना करूया. हे परमपिता परमेश्वर, हे ईश्वर, माझे सर्व आध्यात्मिक गुरुवर्य, सर्व पवित्र देवदूत, माझे सर्व आध्यात्मिक सहाय्य, सर्व संत, सर्व हिलिंग एंजल्स आणि हिलिंग मिनिस्टर्स, आध्यात्मिक मार्गदर्शक,
आम्ही सर्व आपल्याला दैवी मार्गदर्शन, दैवी सहाय्य आणि दैवी संरक्षण तसेच आत्मप्रगतीसाठी आमंत्रित करत आहोत. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कल्पना करा की आपल्या समोर ह्या सर्व दिव्य शक्ती आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. आपले इष्टदैवत, कुलदैवत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्यांना तुम्ही मानता, तुम्ही त्यांना पाहत आहात, त्यांच्या हातून एक चमकदार प्रकाश तुमच्याकडे येत आहे. त्यांच्याकडून एक चमकदार प्रकाश तुमच्याकडे येत आहे आणि तुमच्या शरीरात जात आहे. हळूहळू तुमचे शरीर अजून जास्त शांत, खूप खूप शांत होत आहे. आता कल्पना करा, आकाशाच्या दिशेने एक चमकदार दिव्य पांढरा प्रकाश तुमच्याकडे येतो आहे आणि तुमच्या सहस्रार चक्रातून शरीरात प्रवेश करत आहे. डोक्याचा संपूर्ण भाग, चेहरा, मान रिलॅक्स होत आहे. हा प्रकाश तुमच्या दोन्ही खांद्यांमध्ये, दंडात आणि पूर्ण दोन्ही हातांमध्ये जात आहे. तुमचे दोन्ही हात रिलॅक्स होत आहे, शिथिल. छातीचा, पाठीचा वरचा भाग, ओट, कंबर, पाठीचा मागचा खालचा भाग, दोन्ही मांड्या, गुडघे, पोटरी, तळपाय, संपूर्ण दोन्ही पाय रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण शरीर शिथिल होत आहे आणि मन संपूर्ण शांत होत आहे. हा प्रकाश तुमच्या शरीराला रूपांतरित करत आहे. शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे, मन पूर्णपणे शांत झालेलं आहे. तुम्ही आता शांत अवस्थेत बसला आहात. शरीर स्थिर होत आहे, मन शांत होत आहे. आपले लक्ष श्वासावर ठेवा आणि पहा आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. आपल्या श्वासाकडे पाहत रहा, पाहत रहा, पाहत रहा. श्वासाकडे बघता बघता मन अजून शांत झालं आहे, मन एकदम शांत झालं आहे. आता मी जे बोलत आहे आणि आपण ऐकत आहात, कल्पना करा अशीच घटना तुमच्या जीवनात घडत आहे. डोळ्यासमोर घडत असल्यासारखे पहा आणि मी बोलत असलेले प्रत्येक शब्द आणि मी बोलत असलेला प्रत्येक शब्द आपल्या आत उतरत आहे. अनुभवया मनातल्या मनात हे सर्व शब्द आपल्या मध्ये येत आहेत असा प्रयत्न करा. मनातल्या मनात हे सर्व शब्द आपल्या मध्ये येत आहेत असा प्रयत्न करा. मनातल्या मनात म्हणा, मी गर्भवती बनत आहे, मी गर्भवती बनत आहे, मी गर्भवती बनत आहे. गर्भवती होणे एकदम सोपे आहे, गर्भवती होणे एकदम सोपे आहे. मी नैसर्गिकरित्या गर्भवती होत आहे, मी नैसर्गिकरित्या गर्भवती होत आहे, मी नैसर्गिकरित्या गर्भवती होत आहे. मी एका जीवाला निर्माण करत आहे, मी एका जीवाला निर्माण करत आहे, मी एका जीवाला निर्माण करत आहे. गर्भवती होणे एकदम सोपे आहे, गर्भवती होणे एकदम सोपे आहे. गर्भवती होणे माझा अधिकार आहे, गर्भवती होणे माझा अधिकार आहे. मी सहजपणे आई बनू शकते, मी सहजपणे आई बनू शकते.
ताणतणाव सोडून देणे माझ्यासाठी खूप सोपं आहे. ताणतणाव सोडून देणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. बाळ होणे माझ्या जीवनातला सर्वात सुंदर अनुभव असेल. मला बाळ होणे हा माझ्या जीवनातील सर्वात सुंदर अनुभव असेल. मी शांत आहे आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. मी शांत आहे आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी परम भाग्यशाली आहे. माझ्यामध्ये अद्भुत आईची शक्ती आहे. माझ्यामध्ये अद्भुत आईची शक्ती आहे. मी एका स्वस्थ बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत आहे. मी एका स्वस्थ बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत आहे. मी एका स्वस्थ बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत आहे. गर्भवती होणे माझा अधिकार आहे. गर्भवती होणे माझा अधिकार आहे. मी सुंदर बाळाची वाट पाहत आहे. सुंदर बाळाची वाट पाहत आहे. माझ्या शरीराची ठेवण बाळासाठी तयार होत आहे. माझ्या शरीराची ठेवण बाळासाठी तयार होत आहे. माझ्या शरीराची ठेवण बाळासाठी तयार होत आहे. गर्भवती होणे एकदम सोपे आहे. गर्भवती होणे एकदम सोपे आहे. मी एका सुंदर बाळाची आई बनणार आहे. मी एका सुंदर बाळाची आई बनणार आहे. ज्याच्यामुळे मी सतत खूप आनंदी राहते. ज्याच्यामुळे मी सतत खूप आनंदी राहते. माझं येणारं बाळ स्वस्थ आणि बुद्धिवान आहे. माझं येणारं बाळ स्वस्थ आणि बुद्धिमान आहे. माझं येणारं बाळ निरोगी स्वस्थ आणि बुद्धिमान आहे. माझं येणारं बाळ स्वस्थ निरोगी आणि बुद्धिमान आहे. माझे शरीर बाळासाठी तयार होत आहे. माझे शरीर बाळासाठी तयार होत आहे. माझे युटरस बाळासाठी तयार आहे. माझ्या शरीराचे सर्व अवयव स्वस्थ आणि निरोगी आहेत. माझ्या शरीराचे सर्व अवयव स्वस्थ आणि निरोगी आहेत. माझ्या शरीराचे सर्व अवयव स्वस्थ आणि निरोगी आहेत. मी एका जीवाला निर्माण करायला तयार आहे. मी एका जीवाला निर्माण करायला तयार आहे. मी आई बनणार आहे. मी आई बनणार आहे. मी बाळाला तयार करत आहे. मी बाळाला तयार करत आहे. काही दिवसातच माझ्या कुशीत एक सुंदर आणि सुशील बाळ असेल. काही दिवसातच माझ्या कुशीत एक सुंदर आणि सुशील बाळ असेल. माझा माझ्या ईश्वरावरती अतूट विश्वास आहे. माझा माझ्या ईश्वरावर अतूट विश्वास आहे. माझा माझ्या ईश्वरावर अतूट विश्वास आहे. मी गर्भवती होत आहे. मी गर्भवती होत आहे. गर्भवती होणे माझा अधिकार आहे. गर्भवती होणे खूप सोपे आहे. मला माहिती आहे माझा परमेश्वर मला जरूर आशीर्वाद देत आहे. मला माहिती आहे माझा परमेश्वर मला जरूर आशीर्वाद देत आहे. माझा माझ्या परमेश्वरावरती अतूट विश्वास आहे. मला माहिती आहे हे असेच होणार आहे. मला माहिती आहे हे असेच होणार आहे. आता तुम्ही कल्पनेमध्ये पहा तुम्ही आई बनत आहात. आता कल्पनेमध्ये पहा तुम्ही आई बनत आहात आणि सर्व जण तुमचं कौतुक करत आहेत. तुमच्या परिवारातील लोक पण खूप खुश आहेत कारण तुम्ही आई होणार आहात. संपूर्ण कुटुंब सुखी आणि आनंदाने आपल्या बरोबर राहत आहे. तुम्ही खूप आनंदी होत आहात. तुम्ही खूप आनंदी होत आहात कारण तुम्ही आई होणार आहात.
कारण तुम्ही आई होणार आहात. एक आई होण्याचा आनंद आपण जाणताच, एक आई होण्याचा आनंद आपण जाणताच कल्पना करा, अशीच घटना आपल्या जीवनात घडत आहे. आपले शरीर आई होण्यासाठी तयार झालं आहे. आपले शरीर आई होण्यासाठी तयार झालं आहे. आपल्या पेशी आई व्हायला तयार होत आहेत. आपल्या पेशी आई व्हायला तयार झाल्या आहेत. आपल्या पेशी आई व्हायला तयार झालेल्या आहेत. आपल्या शरीरातील सर्व सिस्टीम्स आई बनायला तयार आहेत. आपल्या शरीरातील सर्व सिस्टीम आई बनायला तयार आहेत. आणि काही दिवसातच आपण एका सुंदर, स्वस्थ, निरोगी, सुशील आणि संस्कारी बाळाची आई बनणार आहात. आणि काही दिवसातच आपण एका सुंदर, स्वस्थ, निरोगी, सुशील आणि संस्कारी बाळाची आई बनणार आहात. तुम्हाला जसं हवे तसेच तुम्ही पहा आणि तुम्ही आई बनत आहात. हळूहळू काही दिवसातच आपल्या कुशीत एक सुंदर बाळ येणार आहे. आनंद अनुभवा. लोक आपलं अभिनंदन करत आहेत आणि तुम्ही आनंदी होत आहात. आणि तुम्हाला आई बनवायला आता कोणीही थांबवू शकत नाही. आणि तुम्हाला आई बनवायला आता कोणीही थांबवू शकत नाही. तुमचा ईश्वर तुमच्या बरोबर आहे. तुमचा हा विश्वासच तुम्हाला आई बनवू शकतो. आणि हा आपल्या शास्त्राचा अतूट आधार आहे. या शक्तिशाली प्रयोगाला आपल्या जीवनात प्रत्यक्ष घडत असल्याचे पहा. या शक्तिशाली प्रयोगाला आपल्या जीवनात प्रत्यक्ष घडत असल्याचे पहा. आता मी 1 ते 5 अंक म्हणणार आहे. आता मी 1 ते 5 अंक म्हणणार आहे. 5 अंक म्हणताच आपण आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा आणि पूर्ण आनंदाने आणि स्वाभाविकपणे परत. आणि असा अनुभव घ्या की तुमच्या पोटात एक छोटस सुंदर बाळ आकार घेत आहे, वाढत आहे. 1. आपल्या घराचा विचार करा. 2. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव घ्या. 3. आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा. 4. आपल्या हातापायांना हलवा. आणि सुंदर असा 5. आपले दोन्ही तळहात एकमेकांवर घासा. डोळ्यांवरती 2 मिनिटं ठेवा. एक हसतमुख चेहऱ्याने आणि आतापर्यंत जे ऐकले आहे आणि कल्पना केली आहे तसंच घडत आहे. आणि तुम्ही किती आनंदी आहात ह्या मंद स्मिताबरोबर, ह्या विचारांच्या मंद स्मिताबरोबर आपण आपले डोळे उघडू शकता. माझ्याबरोबर एवढा वेळ अनुभव घेतलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि ईश्वराकडे मी प्रार्थना करते की तुम्ही जे पाहिलं तसंच होईल, तसंच होईल, तसंच होईल. तथा असतो, तथा असतो, तथा असतो. धन्यवाद.